आता बघणार आहे द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. स्ट्रक्चर म्हणजे आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे. तर मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन सेवन हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड पिरियड्स. ही डेफिनेशन लक्षात ठेवा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आडव्या ज्या सात लाईनी आहेत त्यांना पिरियड्स म्हणतात, विच आर इंडिकेटेड ॲज 1, 2, 3, 4, 5, 6, 7. सिमिलरली 18 व्हर्टिकल कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स आणि त्यांचे नंबरिंग 1 ते 18 अशा पद्धतीने केलं जात असतं. लक्षात ठेवा, आडव्या लाईनींना पिरियड्स म्हणतात, उभ्या स्तंभांना ग्रुप्स असं म्हणतात. आणि हे पिरियड्स आणि ग्रुप्स एका आधुनिक आवर्त सारणीमध्ये बॉक्सेसमध्ये दाखवले जातात आणि या बॉक्सच्या वरच्या बाजूला ॲटोमिक नंबर हा इंडिकेट केला जातो. तुम्हाला तुम्ही जर बाजारातून पिरियड टेबल जर घेऊन आले तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. वरच्या बाजूला ॲटोमिक नंबर, त्याच्यानंतर ॲटोमिक मास, त्याच्यानंतर एलिमेंटचा सिम्बॉल, ही सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली राहील आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनसुद्धा दिलेलं राहील. ह्या सात जे पिरियड बघितले याच्या व्यतिरिक्त अजून दोन लाईनी असतात ज्या पिरियड टेबलच्या खालच्या बॉटमला दिलेल्या असतात. या दोन लाईनींना लेंथेनाईड सिरीज आणि ॲक्टिनाईड सिरीज असं म्हणतात. सो इट मीन दॅट देर आर 118 प्लेसेस फॉर एलिमेंट इन द मॉडर्न पिरियड टेबल. म्हणजे सर्वच्या सर्व 118 मूलद्रव्यांचं स्थान या आधुनिक आवर्त सारणीमध्ये दिलेले. म्हणजे रिसेंटली जे काही डिस्कवर झालेले आहेत, रिसेंटली म्हणजे आता काही 5-6 वर्षापूर्वी, त्यांनासुद्धा या आधुनिक आवर्त सारणीमध्ये स्थान दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे झालं पिरियड आणि ग्रुप्स. अशा पद्धतीने आधुनिक आवर्त सारणीचं 4 ब्लॉकमध्ये अजून विभागणी केलेली आहे. हे 4 ब्लॉक म्हणजे एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि डी ब्लॉक. लक्षात ठेवा, एस ब्लॉक कंटेन ग्रुप फर्स्ट अँड सेकंड, डी ब्लॉक द ग्रुप्स 13 and 18 कॉन्स्टिट्यूट द पी ब्लॉक, द ग्रुप 3 to 12 कॉन्स्टिट्यूट द डी ब्लॉक, व्हाईल द लँथेनाइड अँड ॲक्टिनाइड सेरीज ॲट द बॉटम फॉर्म द एफ ब्लॉक. कळलं का? एस ब्लॉकमध्ये पहिला आणि दुसरा ग्रुप, त्याच्यानंतर मधला जो आहे डी ब्लॉक, या डी ब्लॉकमध्ये 3 पासून 12 पर्यंत आणि 13 ते 18 हे पी ब्लॉकमध्ये असतात आणि खालचे जे 2 आहेत ते एफ ब्लॉकमध्ये असतात. अशा पद्धतीने एस पी डी एफ ब्लॉकमध्ये त्यांची विभागणी केलेली असते.